जय श्री कृष्ण। विष्णु सहस्रनाम सराव वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। काल आपण 50 पर्यंतचे श्लोक शिकलो, त्याची आज एकदा रिव्हिजन करूया। अच्युत प्रथित प्राण प्राण तो वासवानुजा अपाम निधिरधिष्ठानम अप्रमत्त प्रतिष्ठितः स्कंद स्कंद धरो धूर्यो वरदो वायुवाहना वासुदेवो बृहद्भानुर् आदिदेवः पुरंधरः अशोकस्तारणस्तारः शूरश्शौरीजनेश्वरः अनुकूलश्चतावर्तः पद्मिः पद्मनिभेक्षणः। आज आपण 51, 52 आणि 53 हे 3 श्लोक बघणार आहोत। श्लोक क्रमांक 51। पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः। आता नीट लक्ष द्यावं लागेल, हातामध्ये पेन्सिल पाहिजे आपल्या। पद्मनाभोरविन्दाक्ष पद्म हा शब्द आपल्याला अनेक वेळा येऊन गेलेला आहे। ह्रस्व शब्द दोन्ही नाभोर ना भो दोन्ही दीर्घ, थोडा अवग्रह, त्याचा उच्चार थोडासा लांबवायचा आहे आणि लगेच रविंदाक्ष। तर रवी हा दोन्ही अक्षर ह्रस्व आहे आणि दाच्या नचा आघात वी वरती येणार आहे। पद्मनाभोर विंदाक्ष पद्मनाभोर विंदाक्ष पद्मनाभोर विंदाक्ष क्षच्या पुढे विसर्ग, विसर्ग उच्चार फ सारखा करायचा आहे। पद्मनाभोर विंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् पद्मगर्भ शरीरभृत् पद्मगर्भ शरीरभृत् शरीरभृत् शरीर शरस्व री दीर्घ रस्व भला रुची मात्रा आणि त हलंत पाय मोडका। शरीरभृत् 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 महर्दिरुद्धो वृद्धात्मा महर्धी, नीट लक्ष द्या, महर्धी दीर्हस्व आहे। त्या हवरती दचा आघात येईल, वरती रफारचा पण उच्चार करायचा आहे। तर महर्धी आधी रफारचा उच्चार मग धी, महर्धी रुद्धो रुद्धो ऋषीतला रू त्याच्यावरती पण रफार आहे। महर्दिरुद्धो महर्दिरुद्धो वृद्धात्मा वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः महाक्षो गरुडध्वजः। संपूर्ण श्लोक असा आहे। पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः। पुढचा श्लोक अतुलशरभो भीमस समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः। अतुलश अतुलच्या पुढे विसर्ग, विसर्ग आहे तर श असा येईल। अतुलश शरभो शरभो शरस्व रस्व भो दीर्घ, भो दीर्घचा उच्चार दीर्घ झाला पाहिजे। शरभो भीमस भी दीर्घ मच्या पुढे विसर्ग चिन्ह उच्चार स। अतुलश शरभो भीम इथे लक्ष द्या, शरभो भो पण दीर्घ आहे भी पण दीर्घ आहे, त्यामुळे उच्चार करताना स्पष्ट करता गेला पाहिजे। अतुलश शरभो भीमश शरभो भीमश शरभो भीमश समयज्ञो हविर्हरी समयज्ञो समयज्ञो याचा उच्चार स्पष्ट आणि पूर्ण पाहिजे। स म य हे तिन्ही शब्द ह्रस्व आहेत, ज्ञ शब्द दीर्घ। समय ज्ञो हवीर हरी हरस्व वीरस्व हरस्व पुढचा रीरस्व, पण हवरती रफार आहे आणि रीच्या पुढे विसर्ग। हवीर हरिही हवीर हरिही हवीर हरिही हवीर हरिही अतुल शरभो भीमश समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण लक्षण्यो। पुन्हा लक्ष द्या, 8 अक्षरांचा एकच संच आहे
उच्चार कसा करायचा, सर्व लक्षण लक्षण्य, याच्यामध्ये फक्त शेवटचा ण्य जो आहे ण्य हा दीर्घ आहे, बाकी सर्व अक्षर ऱ्हस्व आहेत. सर्व लक्षण लक्षण्य, सर्व लक्षण लक्षण्य, क्षचा उच्चार व्यवस्थित करा, क्ष हा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. सर्व लक्षण लक्षण्य, पोट फोड्या श आणि क, क्ष. सर्व लक्षण लक्षण्य, लक्ष्मी वान समिती जय, पुष्कळदा उच्चार इथे लक्ष्मी ऱ्हस्व केला जातो, तर ल ऱ्हस्व क्ष्मी दीर्घ आहे, वा दीर्घ, पुढचा स दी ऱ्हस्व, बी ऱ्हस्व, ती ऱ्हस्व आणि बाकी सगळे अक्षर ऱ्हस्व आहे, पुढे विसर्ग. पेन्सिली फोड करा, लक्ष्मी वान, लक्ष्मी वान, लक्ष्मी वान, वा वरती न जागा देणारे लक्ष्मी वान. समितींजय, 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 लक्ष्मीवान समितींजय. पुरुष श्लोक असा आहे, अतुल शरभो भीमस समयज्ञो हविर्हरिः, सर्व लक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितींजय. आता आजचा तिसरा श्लोक बघूयात, श्लोक क्रमांक 53. वीक्षरो रोहितोर्मार्गो हेतुर्दामोदरस्सः, महीधरो महाभागो वेगवानमिताशनः. अतिशय सोपा आपला श्लोक म्हणते रहा, वीक्षरो वीरस्व क्षरस्व रो दीर्घ, वीक्षरो 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 रोहितो रो दीर्घ ही रस्व तो दीर्घ, ईश्वरो रोहितो मार्गो मा दीर्घ गो गलक अनगा वरती एक मात्रा गो आणि रफार दीर्घ, मार्गो मार्गो रफार तो उच्चार आधी येईल, मार्गो मार्गो वीक्षरो रोहितो मार्गो, वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सः. हेतुर हे रस्व हे दीर्घ, तू रस्व तू वरती रफार याचा उच्चार येईल, आणि पुढे दामोदर दा दीर्घ मो दीर्घ ध रस्व र रस्व त्यामुळे विसर्ग. हेतुर 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 दामोदरस्सः, हेतुर दामोदरस्सः. महीधरो महाभागो, महीधरो ही दीर्घ करा, हिचा उच्चार छान दीर्घ करा, म्हणजे आपापुरतं धचा उच्चार ह्रस्व येतो आणि पुढं रो दीर्घ. महीधरो 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 महाभागो मरस्व हा दीर्घ भा दीर्घ गो दीर्घ, महाभागो उच्चार छान लांबवायचा आहे. महीधरो महाभागो वेगवानमिताशनः, पुन्हा लक्ष द्या, चौथं चरण आठ अक्षर एकत्र आलेलं आहे. वेगवान मिताशनः, वे दीर्घ ग ऱ्हस्व, वा दीर्घ न ऱ्हस्व मी ऱ्हस्व, ता दीर्घ ष ऱ्हस्व आणि नच्या पुढे विसर्ग. ऱ्हस्वचे उच्चार पटकन करायचे, दीर्घेचे उच्चार लांबवायचे. वेगवान 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 मिताशनः, वेगवान मिताशनः 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 वेगवान मिताशनः. संपूर्ण श्लोक असा आहे, वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सः, महीधरो महाभागो वेगवान मिताशनः. आता आजचे तीन श्लोक पुन्हा एकदा म्हणूयात आपण. पद्मनाभोरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर् शरीरभृत महर्निरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः, अतुलशरभो भीमस समयज्ञो हविर्हरिः, सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितींजयः. वीक्षरो रोहितोर्मार्गो वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सः, महीधरो महाभागो वेगवानमिताशनः. सर्वांना जय श्री कृष्ण.